नमस्कार माय टू फॅमिली. तर 2521 घरांच्या सोडतीच्या प्रतीक्षेत गिरणी कामगार आहेत. 2 वर्षे वाट पाहणाऱ्या गिरणी कामगारांच्या नशिबी पुन्हा प्रतीक्षाच. रांजणोळीतील घरांची दुरुस्ती रखडली. तर 2521 घरांची जी सोडत निघणार होती ती या दुरुस्तीमुळे रखडलेली आहे. तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. गिरणी कामगारांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या म्हणजेच MMRDA यांच्या भाडेतत्वावरील गृहप्रकल्पातील 2521 घरांची सोडत मागील 2 वर्षे रखडली आहे. आधी तांत्रिक कारणामुळे तर नंतर रांजणोळीतील घरांच्या दुरुस्तीच्या वादावरून सोडत प्रक्रिया पार पडलेली नाही. आता दुरुस्ती कामे पूर्ण होण्यास वेळ लागेल असे सूत्रांनी सांगितल्याने गिरणी कामगारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. गिरणी कामगारांसाठी MMRDAच्या भाडेतत्वावरील गृहप्रकल्पातील 50% घरे राखीव ठेवण्यात आली आहेत. त्यानुसार याआधी पनवेलमधील उपलब्ध झालेल्या 2417 घरांची सोडत काढण्यात आली. पनवेलनंतर MMRDAने भाडेतत्वावरील प्रकल्पाअंतर्गत रांजणोळी भिवंडी येथील मेसर्स टाटा हाऊसिंग कंपनी लिमिटेड प्रकल्पातील 1244, रायचूर रायगड येथील विनय अगरवाल शिलोत्तर प्रकल्पातील 1019 आणि कोल्हे येथील साओ विलेज प्रकल्पातील 258 अशी एकूण 2521 घरे म्हाडाला गिरणी कामगारांच्या सोडतीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. 2022 ही घरे उपलब्ध झाली, मात्र अद्याप या घरांसाठी सोडत निघालेली नाही. सुरुवातीला या घरांच्या सोडतीला उच्च न्यायालयाच्या सनियंत्रण समितीची परवानगी न मिळाल्याने सोडत रखडली. ही परवानगी मिळाल्यानंतर रांजणोळीतील 1244 घरांच्या दुरुस्तीचा वाद सुरू झाल्याने सोडत पुन्हा रखडली. राज्य सरकारने म्हाडा आणि MMRDAतील दुरुस्तीचा वाद मिटवला. त्यानंतर MMRDAने दुरुस्तीच्या कामास सुरुवात केली, मात्र काम सुरू होऊन बरेच महिने झाले असले तरी अद्याप ते पूर्ण झालेले नाही. घरांची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर म्हाडाचे मुंबई मंडळ ही घरे ताब्यात घेणार असून त्यानंतर सोडत प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे गिरणी कामगारांची सोडतीची प्रतीक्षा लांबली आहे. तर MMRDAकडे विचारणा केली असता घरांच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. विद्युत आणि बांधकामासंबंधीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. आता केवळ सांडपाणी मल निसरणाची कामे शिल्लक आहेत. ही कामेही 1.5 ते 2 महिन्यात पूर्ण होतील अशी माहिती देण्यात आली. महत्त्वाची म्हणजे घरांची इमारतीची अंतर्गत दुरुस्ती पूर्ण झाल्याने घरांचा ताबा म्हाडाच्या मुंबई मंडळाला देता येईल. त्यानुसार लवकरच यासंबंधीची कार्यवाही करण्यात येईल. सांडपाणी आणि मल निसरणाची कामे होईपर्यंत सोडत प्रक्रिया म्हाडाला पूर्ण करता येईल. त्यामुळे लवकरच घरे म्हाडाकडे वर्ग करण्याचे आमचे नियोजन असल्याचेही MMRDAकडून सांगण्यात आले. तर सगळेच जण 2521 घरांची जी गिरणी कामगारांची सोडत आहे त्याच्या प्रतीक्षेत असतानाच आपल्याकडे ही अपडेट आली आणि हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. सो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.